तर उद्घाटन सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. दोन्ही टीम देखील सज्ज आहेत. काय काय केवनाय आणि जे हनुमान मोरसडे या दोन्ही टीमच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिला उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीनवर आपण दीक्षित लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकता. मान्यवरांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन, खेळपट्टीचं पूजन होताना तर मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकता आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते यष्ट्यांचं पूजन केलं जाते. त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर नवनाथजी आयरे साहेब, अमितदादा घाडगे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूरचे एक चांगला क्रिकेटचा थरार श्रीफळ फोडून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बोला गणपती बाप्पा. तर राष्ट्रगीत होईल. तर राष्ट्रगीत होईल. तर विनंती असेल की या स्पर्धेच्या तर विनंती असेल की जे खेळाडू आहेत आपण ज्या कॅप परिधान केल्यात त्या कॅप आपण काढायच्या आहेत. त्याचबरोबर जे मायबाप प्रेक्षक देखील आहेत त्या मायबाप प्रेक्षकांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहायचं आहे. एक साथ सावधान राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर भारत माता की, भारत माता की, भारत माता की. तर मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचं कॅप्टन काय काय इलेव्हन केवना आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जय हनुमान मोरसडे या दोन्ही टीमच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिला उद्घाटनीय सोहळा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच आपण उद्घाटनीय सोहळा पार पडताना आपण पाहिला या स्पर्धेचा. पोलादपूर तालुक्यामधील संपूर्ण खेळाडू एकत्रित आलेत.
तर काही क्षणामध्ये पहिला सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. काय काही इलेवन केवनाई त्यांच्या विरुद्धमध्ये जे हनुमान मोरसडे या दोन्ही टीमच्या दरम्यान आजच्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकता सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूरचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेब बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलिंग करतायत नवनाथजी आहिरे जे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या समवेत खजिनदार अमितदादा गाडगे देखील आनंद घेत आहेत. तर विनंती असेल की काय काय इलेवन केवना आहे टीम, काय काय केवना आहे. आपण टॉस जिंकलाय, आपण मैदानाचा ताबा घ्या. चार ओव्हरची मॅच आहे, पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असेल याची नोंद आपण घ्यायची. आणि चार ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. पहिल्या 17 मध्ये त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कम्प्लीट करायची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. नवी मुंबईमधील एक नामांकित पंच दत्ताजी मेहर, त्यांच्या समवेत सचिन साहू. आजच्या दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या समवेत नवी मुंबईमधील एक नामांकित समालोचक नेरूळ गावचं भूषण व भारतातील पहिली समालोचक समिती रायगड समालोचक समितीचे नवी मुंबईचे विभाग प्रमुख हर्षदजी मडवी हे आमच्या समवेत जॉईन होताना पाहायला मिळतील. ही स्पर्धा देखील खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं की ज्या प्रकारे टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगली गती मिळाली, टेनिस बॉल क्रिकेटला एक चांगली उंची लाभली, आणि आजच्या घडीला आपण खेड्यापाड्यातील खेळाडू आखाती देशांमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर तब्बल 198 देशांमध्ये यूट्यूबच्या सहाय्याने ज्या प्रकारे अनेक मायबाप प्रेक्षक ही स्पर्धा देखील आपण जर पाहिलं तर दीक्षित लाईव्ह इव्हेंट आदरणीय गणेशजी दीक्षित व त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाईल. तर काय काय केवना टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायचे आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, चार ओव्हरची मॅच आहे.
तर आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळतात, दत्ताजी मिहिर आणि सचिन साहू. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर पारितोषिकं देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला क्रिकेटचा थरारंभीय सोहळा आज श्री गणेश रामलीला क्रीडांगण सारसोय नवी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर आयोजित सह्याद्री चषक 2022 हा थरारंभीय खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा पहिला उद्घाटनीय दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण जर पाहिलं तर काल काही केवनाई आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जयनुमान मोरसाडे हा संघ देखील मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत कंपल्सरी पाठवायचा आहे. पहिला बॉल पडण्या अगोदर, जर पहिला बॉल पडण्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत आला नाही तर आयोजकांच्या माध्यमातून आपणास पॅनलाइज देखील केले जाईल, कारण संपूर्ण पोलादपूर तालुक्यामधील खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं आहे. खऱ्या अर्थाने पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट कशाप्रकारे भवितव्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये कशाप्रकारे पोलादपूर क्रिकेटची उंची वाढेल, पोलादपूर क्रिकेटला गती मिळेल हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांच्या माध्यमातून ही चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. तर मॅचला होती सुरुवात, एकीकडे जर आपण पाहिलं तर काय काय केवनाई आणि त्यांच्या विरुद्धमध्ये जर आपण पाहिलं तर मोरसाडे संघ देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय काय काय केवनाई या टीमने आणि फिल्डिंग त्यांनी स्वीकारली. जय हनुमान मोरसाडे आज संघ मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे. तर मॅचला होते सुरुवात, सलामीची जोडी जय हनुमान मोरसडी या टीमच्या माध्यमातून मैदानामध्ये दाखल झाली. एकदा जोरदार टाया वाजून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिथिल सहारन सह्याद्री चषक 2022 मधला हा पहिला षटकार बॅट्समन योगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचं रूप धारण केलंय. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करायची आहे. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतात. तर पहिल्याच बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन योगेशच्या दरम्यान. एक चांगली सुरुवात टीम जयनुमान मोरसडी या टीमच्या दरम्यान. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिले तर फिल्डर तैनात होता, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच रनवर समाधान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 रन आतापर्यंत होत आहेत स्कोरबोर्डवर. एक चांगली संकल्पना सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांच्या माध्यमातून
आपल्याला पाहायला मिळते सह्याद्री चषक 2022 आज या स्पर्धेचा पहिला उद्घाटनीय दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सामना क्रमांक पहिला मैदानामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 रन आतापर्यंत होत आहेत. सात रन आतापर्यंत झालेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. काय काही केवणा या टीमच्या दरम्यान. ओवर द विकेटने तो गोलंदाजी करतोय. बॅकफुटला गेला हलक्यात आणि दिशा दिली. पॉइंटला फिल्डर आहे. तोपर्यंत फक्त एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट हर्षद सर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय टीम जय हनुमान मोडसळ या टीमच्या दरम्यान. कारण सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर योगेशने षटकार लगावला. आपल्या टीमच्या धावफलकाचं दार त्याने ओपन केलं आणि तदनंतर एक सिंगल कम्प्लीट करून त्याने स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मनीषला त्याने आणलं. मनीषने देखील एक सिंगल कम्प्लीट करून बॅट्समन योगेशला स्ट्रायकिंग एंडला आणलं. कारण क्षमता आहे योगेशमध्ये मोठे स्ट्रोक लगावण्याची आणि तेच प्रात्यक्षिक डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पुन्हा एकदा योगेश आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला गेला फक्त दिशा दिली. पॉइंटला फिल्डर होता. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जेल सोडलाय या ठिकाणी बॅट्समन योगेशचा ज्याने पहिल्या बॉलवर षटकार लगावला आहे. या स्पर्धेमधील पहिला षटकार लगावण्याचा बहुमान या बॅट्समनला मिळाला आहे. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 9 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर जो आपल्याला डीप मिडविकेटच्या दिशेने पाहायला मिळतोय. एक फिल्डर जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने देखील तैनात आहे. यावेळेस देखील सरळच्या दिशेने फटका अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय. बॅट्समन मनीषच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता त्या प्रकारे लाईन चांगली होती. स्टेप आउट केला आणि तदनंतर परफेक्ट हिट पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन देखील हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आतापर्यंत जर आपण स्कोरबोर्डवर जर रन पाहिले तर बिनगडीबात 15 रन. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये बॉलरने आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय जय हनुमान मोडसळे या टीमच्या माध्यमातून. या दोन्ही सलामीवीर फलंदाजाच्या दरम्यान हर्षद सर आपण ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावातील टीम ज्यावेळेस सराव करत असते 15 रन आतापर्यंत झालेत. त्यावेळेस एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगलं प्रदर्शन सरावादरम्यान करतो तदनंतर त्या खेळाडूची निवड ही सलामीवीर फलंदाज म्हणून केली जाते आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. 15 रन आतापर्यंत होतात. एका ओव्हरचा खेळ झालाय. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जात आहे. गोलंदाज अजिंक्य नामक बॉलरला देखील या ठिकाणी आमंत्रित केलंय. आतापर्यंत 15 रन होतात. विनंती असेल की काय काही घेऊ नये या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कारण 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून दिला जातोय. सह्याद्री चषक 2022 6 थरारम्य खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 15 रन स्ट्रायकिंग याला बॅट्समन आहे योगेश ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली होती. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता विशाल परंतु त्याचा प्रयत्न थोडासा असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेल सोडलाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट केली आणि पाहता पाहता सेकंड रन देखील या ठिकाणी कम्प्लीट होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हर्षद सर बॅट्समन योगेशच्या आतापर्यंत 2 जेल सोडलेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये योगेशच्या माध्यमातून किती धावांचं रणांगण गाठलं जाईल हे प्रश्नचिन्ह असेल. नुकतेच ज्यांचं आगमन होते तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय सुभाजी उतेकर साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. वेलकम सुभाजी उतेकर साहेब. आपलं देखील सह्याद्री चषक 2022 सरसे स्वागत. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. परंतु हा तिसरा झेल
टिपला जातोय. अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. दोन वेळा जीवदान मिळालं, परंतु तिसऱ्या वेळेला बॅट्समन योगेशला परतीचा इशारा दिलाय. पहिल्या विकेटचं पतन, बॅट्समन क्रमांक पहिला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम जे हनुमान मोरसडे या टीमचा, ज्या बॅट्समनने एक चांगला मोठा खेळ करण्याचा प्रयत्न केला आपल्या टीमसाठी. आतापर्यंत 19 रन ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. शेवटच्या मोमेंटपर्यंत आपल्या नजरेची पकड ही चेंडूवर होती. आणि त्याचबरोबर बॅट्समनला देखील सुवर्ण संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूरचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी जाहीर झालंय. सेकंड ओव्हर प्रोग्रेस आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय गणेश, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि सातत्याने जय हनुमान मोरसड या टीमसाठी तारणार पद्धतीची बॅटिंग त्याने केली. यावेळेस देखील आणखीन एक अप्रतिम दर्जाचा बॉल, कौतुक करावा लागेल या सेकंड बॉलरचं देखील, कारण सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अवघ्या 4 बॉलमध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्यात. महत्त्वपूर्ण एक बॅट्समन त्याला योगेशचं विकेट त्याने संपादन केलाय. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तैनात होता, टिपला जातोय विशालच्या माध्यमातून. हा झेल ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता मेगा स्क्रीनवर दीक्षित लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सेकंड विकेट शेवटच्या मोमेंटपर्यंत आपण पाहू शकता. नियंत्रण चांगलं होतं फिल्डरचं आणि टिपला हा जेल. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल महेंद्र. न्यू बॅट्समन महेंद्र मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या संपूर्ण आयोजकांचं, कारण एक भली मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साकार केली जाते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या ठिकाणी बॉलरचं, कारण चांगली लेंथ चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता स्टान्स बदलले होते बॅट्समनने. आपण जर पाहिलं तर सुनील गावस्कर सरांनी देखील क्रिकेटमध्ये एक वाक्य सांगितलं होतं, अक्रॉस द लाईन व्हेरी बॅड क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन कैलास मैदानामध्ये दाखल झालाय. आपण जर पाहिलं तर महिंद्र आणि कैलासला एक चांगली दमखम दाखवावी लागेल. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कम्प्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जे हनुमान मोरसडे या टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळते. 3 गडीबाद 19 रन, 19 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कम्प्लीट. आणि आतापर्यंत शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. येणारे 12 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत या 17 मधील. या 12 बॉलमध्ये किती धावांचं रनांकन गाठेल जे हनुमान मोरसडे टीम, हे प्रश्नचिन्ह मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल, कारण संपूर्ण पोलादपूर तालुका जे एकत्रित आला या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील, कारण जे पाऊल त्यांनी उचललं होतं या संपूर्ण खेळाडूंना एकत्रित करण्याचं, ते पाऊल आज मात्र यशस्वी होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3, निलेश नामक बॉलरला देखील आमंत्रित केलंय ओव्हर नंबर 3 साठी. स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन आहे महेंद्र. गोलंदाज सज्ज होतोय निलेश ओवर द विकेट. आकुड पद्धतीचा बॉल होता, फटका चांगला आहे फिल्डर, परंतु यावेळेस आपण पाहू शकता नियंत्रण चुकलं आणि थेट सीमारेषा ओलांडली फिल्डरने. हा षटकार ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर अर्षद सर आपण पाहतोय, चेंडू हवेमध्ये होता, झेल त्याने टिपला होता, परंतु त्याचं नियंत्रण हे चुकलं आणि थेट त्याने सीमारेषा ओलांडली. आपण जर पाहिलं तर जे चित्र आपल्याला लगान चित्रपटामध्ये पाहायला मिळालं ते चित्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. स्लॉन पद्धतीचा बॉल होता, परंतु वाईड बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. बॅट्समन महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जर आपण पाहिलं तर 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नऊ बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मिळत गेली. महेंद्रने एक षटकार जरूर लगावलाय, त्याला ही सुवर्ण संधी पाहायला मिळते. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, फिल्डर तैनात, परंतु कॅश ड्रॉप. फ्रीडचा बॉल होता परंतु दोन रन या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दोन रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 28 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, सातत्याने मिसफिल्डिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. काय काय केव्हा या टीमच्या दरम्यान ज्या ज्या वेळेस मिसफिल्डिंग होते त्या त्या वेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स. यावेळेस देखील आपण पाहू शकता आउटसाइड इस ऑफस्ट्रिकच्या बाहेर भरपूर बॉल रिलीज केल्या निलेशने. अवांतर रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 29-29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते 29. हलक्या त्यांनी दिशा दिली, गलीच्या दिशेने फिल्डर तैनात होता, तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 30 रन या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तीन गडी बाद 30 रन अजूनपर्यंत शेवटचे दोन बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. आमच्या समवेत दीक्षित लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर आर के चौधरी आणि त्याचबरोबर गणेशजी दीक्षित जे ओनर आहेत दीक्षित लाईव्ह इव्हेंटचे, आमचे कॅमेरामॅन अक्षय वाटोरे यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून एक चांगली कॅमेरामॅनची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळते. 30 रन आतापर्यंत झाले, 4 ओव्हरची मॅच आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा चेंडू रिलीज केला बॉलर निलेशने, परंतु एक रन बॅटच्या साह्याने या ठिकाणी कंप्लीट केली 31-31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 31 रन आणि शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या षटक क्रमांक 3 मधील. एक भरपूर चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईमधील एक ऐतिहासिक मैदान श्री गणेश रामलीला क्रीडांगण, ज्या मैदानामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा झाल्यात. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यष्ट्यांचा वेद आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. शेवटच्या बॉलवर सफलता मिळाली बॉलर निलेशला. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या साह्याने आतापर्यंत 31 रन होताना पाहायला मिळतात. एकतीस रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 31 शेवटची ओव्हर आहे, 31 रन शेवटची ओव्हर आणि बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले गोलंदाज किरणला. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात, कारण या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतात बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु प्रत्येक बॉल निर्धाव स्वरूपाचा रिलीज करावा लागेल हे उद्दिष्ट असतं बॉलरचं, परंतु हे प्रात्यक्षिक कशाप्रकारे या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होते, पहिलाच बॉल वाईट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पाहायला मिळतोय. 32 रन आतापर्यंत होतात. गेम थोडासा स्पीडली चालू ठेवायचा आहे. टीम काय काय केव्हा या टीमला आम्ही विनंती करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर.
खोलर पद्धति बॉल ऑन साइड प्रयत्न डीप मध्य फिल्डर आहे तो पर्यंत दोन रन या भरपूर वेगाने कंप्लीट केल्यात। फेकी चांगली होती परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळते। शेवटची ओवर आहे टार्गेट सेट करणारी ओवर आणि या ओवर मध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल या टीमच्या दरम्यान प्रश्नचिन्ह आहे। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते राऊंड द विकेट ने तो गोलंदाजी करतो मोठा स्लोक खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे फिल्डर तैनात आणि टिपला जातोय हा झेल अजिंक्यच्या दरम्यान आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा आणि आतापर्यंत दोन झेल टिपलेत अजिंक्यने अजिंक्यचं देखील कौतुक करावं लागेल। पूर्णपणे जर आपण पाहिलं तर बॅकफुटला जाताना संघ पाहायला मिळते मोरसाडे टीम आतापर्यंत 5 विकेट त्यांचे होतात 34 रन होतात आणि या इनिंगमधील आतापर्यंत 4 बॉल चा खेळ देखील आतापर्यंत शिल्लक आहे। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळते ही गंमत पाहायला मिळाली त्याची किंमत मोजावी लागेल 6 रन हा षटकार या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 40 रन स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात 40 रन आतापर्यंत होतात। आपण जर आरके सर पाहिलं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं एक फोर व्हीलर घेण्याचं परंतु भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली फोर व्हीलर ही 40,000 रुपये लोन काढून मारुती 800 त्यांनी कार घेतली परंतु आज तेच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर जे BMW कारचे ब्रँड अँबेसेडर आहेत जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस तुमच्या वाटेला संघर्षाची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही संघर्ष करा त्याचं सामर्थ्य देखील तुम्हाला मिळेल 41-41 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये रंगला जातोय आतापर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय प्रयत्न चांगला होता बॅकअप खराब थोडासा पाहायला मिळतोय मिळतील 4 रन आणखीन एक मोठा प्रहार पाहायला मिळाला चौकार ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल मेगा स्क्रीनवर लेगस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता परंतु स्ट्रोक चांगला पाहायला मिळालाय फिल्डरने देखील चांगला प्रयत्न केला डीपमध्ये जो फिल्डर होता फिल्डर निलेशचं कौतुक करावं लागेल आतापर्यंत 45 रन झालेत शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील या इनिंगमधले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लाँग ऑनच्या दिशेने फिल्डर आहे एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली सेकंड रनसाठी कॉल फेकी चांगली होती आणि गॅदर थोडंसं खराब पाहायला मिळते 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 47 आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे युद्धामध्ये AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं ज्या शस्त्रामधून भरपूर वेगाने गोळ्या स्वार होताना पाहायला मिळतात त्याच वेगाने आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते जे अनुमान मोरसडी या टीमची रनआउटची संधी होती आणि बॅट्समन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक तर इनिंग या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या सत्राचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय टीमची धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 47 आणि 48 रनचं लक्ष असेल टीम काय काय केवण या टीम समोर तर विनंती असेल की लवकरात लवकर जय हनुमान मोरसडे टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे
सेकंड मॅच उमरट स्पोर्ट्स क्लब, तर यानंतरची मॅच शिवशंभो अडावले बुद्रुक आणि त्यांच्या विरुद्धामध्ये बालविकास मोरसडे या दोन्ही टीमचं कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं, लवकरात लवकर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे. 48 रन्सचं लक्ष आहे, काय काय केवण या टीमचं. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने सातत्याने काय काय केवण या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं, ज्या ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा झाल्या पोलादपूर तालुक्यामध्ये, त्या स्पर्धांमध्ये आपला अफलातून बॅटिंगने सातत्याने टीम काय काय केवणा या टीमचं क्रिकेट उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने देखील ज्या जोडीने घेऊन गेली, ती जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य आणि विशाल नामक बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायचे जय हनुमान मोरसडे टीम. आपण वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा, कारण वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आज या स्पर्धेचा पहिला उद्घाटनीय दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच लावते सुरुवात सलामीची जोडी, ज्या प्रकारे बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय विशाल आणि त्याचबरोबर अजिंक्य, तर बॉलिंग मार्कवर प्रकाशला आमंत्रित केलंय. एक वेगवान ते सरार बॉलर टीम जय हनुमान मोरसड या टीमच्या माध्यमातून आमंत्रित केलंय त्याला पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी. यावेळेस पहिलाच बॉल पॉईंटच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी काय काय स्पोर्ट्स केवणा या टीमला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाईल, कारण आतापर्यंत 23 बॉलमध्ये ते तुम्हाला 48 धावा या पूर्ण करायच्या आहेत. बॉलर पुन्हा एकदा प्रकाश सज्ज होते, हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न. झेल टिपलाय, अप्रतिम दर्जाचा झेल, पॉइंट कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात होता मनीष. मेगा स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती, इनसाइड आउट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, क्षमता थोडीशी कमी आणि चांगला झेल टिपलाय. तर मी विनंती करेन की आदरणीय सुभाषजी उतेकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सुभाषजी उतेकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात, मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. शिवशंभो आडावले बुद्रुक त्यांच्या विरुद्धामध्ये बालविकास मोरसडे या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन चांगली आहे आणि प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमचा दबाव वाढवेल, कारण प्रत्येक बॉलवर तुमच्या माध्यमातून रन येणं भरपूर गरजेचं आहे आणि प्रात्यक्षिक या ठिकाणी रोखण्याचं काम जय हनुमान मोरसड या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ॲड होताना पाहायला मिळते. आपण जर गणेश सर पाहिलं तर अशा प्रकारच्या धावा ज्या ज्या वेळेस बॉलरच्या माध्यमातून खर्च केल्या जातात, पराभवाचं कारण देखील. यावेळेस देखील ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल या ठिकाणी कम्प्लीट होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय, 3 रन आतापर्यंत होत आहेत आणि आतापर्यंत 4 बॉलचा खेळ.
यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाइंडिंगला फिल्डर होता, तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनपर्यंत येणाऱ्या चेंडूंमध्ये 44 रन या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे, फिल्डर तैनात होता परंतु कॅच ड्रॉप. आणि येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल. योगेश तैनात होता. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 5 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनपर्यंत 18 बॉलमध्ये तुम्हाला 43 रन पूर्ण करायचे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले ज्या प्रकारे भारत विरुद्ध श्रीलंका जो सामना पाहिला, 4 रनवर रोहित शर्माचा झेल तिसारा परेराने सोडला आणि त्यानंतर 264 रनची एक बहारदार इनिंग आपण रोहित शर्मा यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिली. कारण ज्या ज्या वेळेस बॅट्समनचा झेल सुटला जातो त्या त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स देखील हा वाढला जातो. अठरा बॉल जिंकण्यासाठी 43 रन. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करायचा आहे. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 43 रन. यावेळेस देखील इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात होता, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. 6 रन आतापर्यंत होतात. अजूनपर्यंत 17 बॉल जिंकण्यासाठी 42 रन. प्रत्येक बॉल निर्णायक असेल. बॉलिंग मार्कवर आर्यन नामक बॉलरला आमंत्रित केलंय. अपकमिंग यंगस्टार खेळाडू आहे टीम जे हनुमान मोरसडी या टीमचा. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. मिड ऑफला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 41 रन. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर रिलीज केला हा बॉल. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय पंच सचिन साहू. 16 बॉलमध्ये अजूनपर्यंत 40 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. फुल टॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय. जे चित्र आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं ते चित्र या ठिकाणी बॅट्समन बाळाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. 6 रनच्या साह्याने धावफलकाला गती मिळते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. येणारे चेंडू आहेत 14 आणि जिंकण्यासाठी 34 रनची गरज. 14 बॉल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु एक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 14 रन आतापर्यंत होत आहेत. पंधरा आतापर्यंत रन होताना आपल्याला पाहायला मिळतात. तेहतीस रनची गरज अजूनपर्यंत शिल्लक आहे. येणाऱ्या चेंडूंमध्ये कोलोर पद्धतीचा बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग होईल बॉलर आर्यनच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल कारण प्रत्येक बॉल रिलीज करत असताना वेग वाढवला जातोय, वेग कमी केला जातोय, टप्पा सातत्याने बदलवण्याचा प्रयत्न या बॉलरच्या दरम्यान केला जातोय आणि चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतोय. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलंय. डेड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पंचांनी दर्शवलाय. जसा सामना संपेल बालविकास मोरसडे टीम आपण निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. बॅट्समनने थोडेसे स्टान्स बदलले आणि वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल हा रिलीज केला आणि आतापर्यंत 32 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्विच इट करण्याचा प्रयत्न. यू मिस डेफिनेटली हिट आपल्याला पाहायला मिळतोय.
हर्षद सर आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहतो की असा स्ट्रोक तुम्हाला आबाद देखील करतो, बर्बाद देखील करतो आणि हेच चित्र पाहायला मिळालं बॅट्समनच्या बाबतीत. आपण जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळत असता त्यावेळेस तुमचं नियंत्रण भरपूर महत्त्वाचं असतं. हे नियंत्रण चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक बॅट्समनला कठीण काळाला सामोरं जावं लागलं आहे. फलंदाज होतोय बाद, न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होईल. रशिकांत मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 12 बॉल जिंकण्यासाठी 32 रनची गरज. 16 रनची सरासरी असेल. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत आपण पाहू शकता 32 रनची गरज. शशी मेहर यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते, ते देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर सज्ज होते. पहिलाच बॉल लाईन चांगली होती, बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं होतं परंतु ते पायाचा वेध जरूर घेतलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी पराभवाच्या दिशेने घेऊन चाललाय टीम काय काय केवना या टीमला. बॉलिंग मार्कवर आदित्य. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील भिरकावून दिला आहे प्रॉपर टायमिंग मिथिल सहारन या षटकाराने. पुन्हा एकदा काय काय केवना या टीमला पुनरागमन करून दिले. येणारे चेंडू आहेत 10 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 26 रनची गरज अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जर जे हनुमान मोरसडे हा संघ जर जिंकला तर आदरणीय शुभाजी उतेकर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील त्यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. आपल्या तालुक्यामधील खेळाडू एकत्रित कसे येतील, त्या खेळाडूंच्या खेळीचा वाव कसा वाढेल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एक चांगलं कार्य देखील आपल्याला करताना पाहायला मिळतात. 10 बॉल जिंकण्यासाठी 25 रनची गरज अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल या सामन्यामध्ये ट्विस्ट वाढवतोय दोन्ही टीमचा. जिंकायचा आहे दोन्ही टीमना परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित आहे. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, फक्त दिशा दिली. डीपमध्ये फिल्डर आहे आणि मिथिल चारन मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 रनची गरज. 9 बॉल जिंकण्यासाठी 21 धावा. 9 बॉलचा इशारा म्हणजे 20 रन. आतापर्यंत 5 रन या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 9 बॉल जिंकण्यासाठी 20 धावा. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर फिल्डिंग तुम्ही लवकरात लवकर लावून घ्यायची आहे, फ्रीडची संधी आहे. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी हा दिला जातोय. आणि जसा सामना संपेल बालविकास मोरसडे टीम आपण तयार राहायचा. यावेळेस देखील भिरकावून दिलाय जेलची संधी आणि टिपला जातोय हा जेल. परंतु फ्रीडचा हा बॉल होता. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला, सलग 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने आजच्या दिवसासाठी आदरणीय युवा नेते अनिल दादा मालुसरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी जाहीर झाले. आणखीन एक संधी आपल्याला पाहायला मिळते बॅट्समनच्या खात्यामध्ये फ्रीडची. न्यू बॅट्समन राकेश. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम जे हनुमान मोरसडे टीम आपण वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. त्याचबरोबर
यावेळेस देखील हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर लांबटीचं षटक आपल्याला हे पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या ओव्हर मधला आणि रन आतापर्यंत झालेत. यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपला शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. शेवटचे दोन यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या एक रनच्या साह्याने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रन आतापर्यंत होत आहेत. तर ओव्हर झाली तर शेवट तर पहिला बॉल हा निर्धाव होता, सेकंड बॉल षटकार होता, त्याच्यानंतर एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यानंतर नो बॉलवर चार रन, त्याच्यानंतर नो बॉलवर एक फ्री हिट होती, त्यामध्ये बॅट्समन रनआउट झाला, तो बॉल काउंट झाला, तो बॉल देखील नो होता. त्याच्यानंतर दोन बॉल हे निर्धाव स्वरूपाचे आले आणि त्याच्यानंतर एक रन. एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. तर येणारे चेंडू सहा आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 17 रनची गरज. सात बॉल जिंकण्यासाठी 17 रन, सात बॉल जिंकण्यासाठी 17 धावा. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर तुमामा सर्वांचे लाडके व कल्याण तालुक्याचे तालुका अध्यक्ष राजे प्रतिष्ठानचे आदरणीय ओमकारजी खरात साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेब जे अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभहस्ते ओमकारदादा खरात यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि सातत्याने आपण जर पाहिलं तर कल्याण तालुक्यामधील युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं हे नेतृत्व ओमकारदादा सातत्याने राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात एक चांगली अग्रेसर भूमिका ज्यांची सातत्याने आपण पाहिली त्या ओमकारदादा खरात यांचा सन्मान या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर महेंद्र पहिलाच बॉल लाईन चांगली होती, फटका चांगला आहे, सरळच्या दिशेने स्ट्रोक केला आहे, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. फक्त एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाच बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 16 रनची गरज अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत पाच आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 16 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करायचा आहे. स्टेप आउट केला आहे, फटका चांगला आहे, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन वन बाउन्स सीमारेषा पलीकडे हा एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉल जिंकण्यासाठी 12 रन. प्रत्येक बॉल या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट वाढवताना पाहायला मिळतोय. मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे, कोणता संघ आज या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना सामन्यामध्ये विजय संपादन करेल
हे प्रश्नचिन्ह आहे तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये। कोणता संघ मात्र खऱ्या अर्थाने उद्घाटनीय सामन्यामध्ये विजय संपादन करेल? लाइन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय। तीन बॉल जिंकण्यासाठी 12 रन, तीन बॉल आणि दोन मोठे फटके, तीन बॉल आणि तीन चौकार या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलतील। परंतु आतापर्यंत बॉलर महेंद्रने या सामन्याचं चित्र बदललंय। शेवटच्या ओव्हरसाठी त्याला आमंत्रित केले, कर्णधाराने जो विश्वास त्याच्यावर दाखवला त्या विश्वासामध्ये यशस्वी पात्र ठरेल की काय हा गोलंदाज महेंद्र, हे प्रश्नचिन्ह देखील आहे। टीम जय हनुमान मोरसडी या टीमला देखील तीन बॉल जिंकण्यासाठी 12 रन। बॉलर महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय, ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करतोय। यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे, वन बाउंड चेंडू जज केला आणि तोपर्यंत दोन रन देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय। येणारे चेंडू आहेत, येणारे चेंडू आहेत दोन आणि जिंकण्यासाठी 10 रन आपल्याला पाहायला मिळतात। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील डावकुऱ्याचा गणागाती फलंदाज इजाज कुरेशीच्या नावावर रेकॉर्ड आहे, दोन बॉलमध्ये 17 रन कंप्लीट करण्याचा। परंतु या मॅचमध्ये दोन बॉलमध्ये 10 रन होतील की काय? यावेळेस देखील आणखीन एक अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। हर्षद सर आपण जर पाहिले तर 2016 साली खासदार चषक ही स्पर्धा आपण उलवे नगरीमध्ये पाहिली, त्यामध्ये एक बॉलमध्ये 9 रनचा रेकॉर्ड देखील झालाय। सचिन नाईकच्या नावावर तो रेकॉर्ड आहे। एक बॉल जिंकण्यासाठी 10 रन सामना जिंकलाय या ठिकाणी आपण पाहू शकता। जय हनुमान मोरसडी या टीमच्या दरम्यान कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असेल। हार्ड लक टीम काय काय केवना आहे टीम, तर विनंती असेल की बालविकास मोरसडी टीम आपण मैदानाचा ताबा घ्या। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लाईनअप करून हँडशेप देखील करायचा आहे। जरी सामना या ठिकाणी हार जीत झाला परंतु तुमचे हे मैत्रीपूर्व संबंध शेवटच्या क्षणापर्यंत राहावेत यासाठी आपण दोन्ही टीम लाईनअप करून आपण हँडशेप देखील करायचा आहे। त्याचबरोबर बालविकास मोरसडी टीम आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या आणि ज्यावेळेस कोणती टीम फिल्डिंगसाठी मैदानामध्ये जाईल त्यावेळेस तुम्ही लाईनअप करूनच मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे फिल्डिंगसाठी देखील। पहिला सामना या ठिकाणी कंप्लीट होतोय, तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय, ज्याने तीन धावा खर्च करून तीन विकेट संपादन केल्या असा अजिंक्य ठरला जातोय या सामन्याचा हिरो। अजिंक्य आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच। तर मी विनंती करेन की ओमकार दादा खरात की आपल्या शुभ असते या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच अजिंक्य। सेकंड ओव्हर ज्या गोलंदाजाने केली तो गोलंदाज या ठिकाणी ठरला जातोय। त्याचबरोबर विनिंग टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज। सुभाष दादा उत्तेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आहे। तर प्रकाश आपण यायचा आहे, प्रकाश ठरला जातो या सामन्याचा हिरो मॅन।